कॅश प्राइज आहे. आकाश मुंडे यांच्याकडनं सलगच्या 3 षटकारांसाठी 3000. यावी ऋषीच्या फेवरेट झोन मध्ये खेळायचं होतं. चेंडू बॅटचा झाला स्पर्श आणि फलंदाज होतील त्या ठिकाणी बाद. ऋषी भोईर टीपला हा झेल. यस यस, फार क्लोज होता निर्णय. अंपायरचा फिंगर अप. थर्ड फोर्थ फिफ्थ अटेम्प्टला टीपला झेल. प्रमोद पहिला धक्का टीम वाकनला. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर ऋषीला त्यांना मैदानातून बाहेर केलं. फटका चांगला जीतचा. क्षेत्ररक्षक आहेत आणि बादलच्या समोर जीत भोईरची विकेट आणि त्यामध्ये त्याला साथ दिली आहे हितेश भोईरनं. आणि जीत भोईर परतील मैदानातून माघारी आणि धक्का लागेल इथनं हा दुसरा. आणि शून्यावरती जीत परतलाय बॅक टू द डगआउट. आणि आता अडचणीमध्ये सापडली आहे टीम की या नीला बदन मात्रला थांबवण्यासाठी. आणि केतनचा रोल या मॅच मध्ये कसा असेल? बादल तयार आणि बादल समोर हा फटका डीप मध्ये आणि हॅट्रिक कंप्लीट आणि फलंदाज बाद केतन म्हात्रे. आणि बादलनं बाहेर केलंय मैदानामध्ये सुरू होण्याआधी वादळ केतन म्हात्रे नावाचं. प्रमोद म्हात्रे या मित्रांनो, म्हणून म्हणालो ना केतनला कसं फसवायचं. गोलंदाजाच्या सोबतीनं 99% यश ना त्याचा प्रमोद म्हात्रेला दिलं जाईल. त्यांचं तुम्ही मिड विकेट सेट केला इथे एक सिंगल मिळणार होती, मात्र त्यांना देखील धोका पत्करला की मारेल केतन तर लॉंगॉनला 4 किंवा 6. जाऊ दे, विकेट मिळाली तर मात्र ही मॅच बनणार आहे. आणि आता अगदी तेज झालंय. एकदा बादलसाठी टाळ जरूर व्हायला हव्या. एकाच टुर्नामेंटमध्ये दुसऱ्यांदा त्यांना हॅट्रिक कम्प्लीट केली. आधी फोर्ट्रिक पहिल्या मॅचमध्ये, दुसऱ्या मॅचमध्ये हॅट्रिक. आणि हॅट्रिक कोणत्या टीमच्या अगेन्स्ट? पहिल्याच बॉलवरती षटकार आणि त्यानंतर हॅट्रिक वापसी केली आहे बादल म्हात्रेनं. फटका फसलाय. फोर्ट्रिक जर पूर्ण झाली हा देखील नवा रेकॉर्ड कल्याण डोंबिवली पाहिल. आणि कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या रेकॉर्ड तर सगळेच ब्रेक होत आहेत. आणि बॅक टू बॅक दुसऱ्या मॅचमध्ये फोर्ट्रिक कम्प्लीट करणारा कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटच्या इतिहासातील पहिला गोलंदाज ठरलाय. आणि त्या गोलंदाजाचं नाव आहे बादल म्हात्रे. टाळ्यात बनतात कारण रेकॉर्ड बनतात तुटण्यासाठी. फलंदाज बाद